या कलेचा उगम साधारण इसवी सन 5व्या शतकात जपानमध्ये झाला. ह्या प्रकारात कागदाच्या घड्या घालून निरनिराळ्या प्रकारचे गोष्टी तयार केल्या जातात. आता कुठच्या गोष्टी, तर त्याला काहीच बंधन नाही. तुम्ही प्राणी करू शकता, पक्षी करू शकता, फुलं फळं, ह्युमन फिगर्स किंवा ऑब्जेक्ट्स, असे असंख्य प्रकारच्या गोष्टी त्यात करता येतात. सुरुवातीला कागदाचा शोध हा चीनमध्ये साधारण इसवी सन 1व्या शतकात लागला. कागद तयार करायची कला जपानमध्ये पोचायला जवळजवळ 400 वर्षे लागली. जपानी लोक जेव्हा कागद तयार करायला लागले तेव्हा कागदाचा लिहिणं याच्याबरोबरच इतर अनेक उपयोग त्यांनी चालू केले. आपल्याला माहितीच असेल की जपानमधल्या घराच्या भिंती पुष्कळदा कागदाच्याच असतात. जपानमध्ये एखादी गिफ्ट असते ती रॅपिंगचं महत्त्व हे पुष्कळदा त्या गिफ्टपेक्षाही जास्त असतं. याचबरोबर त्यांनी कागदाच्या घड्या घालून ओरिगामी करायला सुरुवात केली. ओरिगामी कला ही जपानमध्येच राहिली जवळजवळ 1300-1400 वर्ष. साधारण इसवी सन 1800व्या शतकात ही पहिल्यांदी जपान जेव्हा सर्व जगाला माहीत झाला तेव्हा ही कला जगात इतरत्र पसरली. अकिरा योशिझावा हा जपानमधला एक अतिशय प्रसिद्ध फोल्डर, यांनी मुख्यतः ही पाश्चिमात्य देशात प्रसार करण्याकरता चिकार प्रयत्न केले आणि तो स्वतः हा ओरिगामी मास्टर होता. त्यांनी त्याच्या जीवनात साधारण 30,000 नव्या प्रकारच्या फोल्डची निर्मिती केलेली आहे. ह्या कलेचा प्रसार आता जगात सगळीकडे झालेला आहे. जगात जवळजवळ सगळीकडेच ओरिगामी क्लब्स आहेत, लोक मोठ्या आनंदाने ओरिगामी करत असतात. भारतातही आमची ओरिगामी मित्र नावाचा एक ग्रुप आहे, मुंबई पुणे अहमदाबाद नागपूर इथे मुख्यतः आमचे मेंबर्स आहेत. आणि या मेंबर्सतर्फे आम्ही ओरिगामीचे क्लासेस, ओरिगामीचं प्रदर्शन ह्या गोष्टी मुख्यतः करतो. ओरिगामीतनं आम्हाला जो आनंद मिळाला तो इतरांनाही मिळावा अशी त्यात इच्छा असते. आता ओरिगामी कला ही काय आहे, तर फक्त घड्या घालून याच्यातनं गोष्टी तयार करायच्या असतात. आता या घड्या कशा घालायच्या हे शिकणं हे महत्त्वाचं असतं. अर्थात कागदाची नुसती घडी घालणं याला काही फार मोठी कला लागते असं नाही, पण फक्त ती कुठे घालायची आणि कुठच्या क्रमाने घालायची हे मुख्यतः शिकावं लागतं. आता एखादा फोल्ड दुसऱ्यांनी दाखवला त्याप्रमाणे तुम्ही शिकलात तर त्याला समजा 1, 10, 12, 15 स्टेप्स लागत असल्या तर त्या सगळ्या लक्षात ठेवणं काही शक्य नाही. त्याच्याकरता ओरिगामीनी एक स्वतःची सांकेतिक भाषा ठरवलेली आहे. ड्रॉइंग जसं असतं तसं ड्रॉइंगच्या रूपातलीच ही भाषा आहे. ही भाषा जर एकदा यायला लागली, भाषा म्हणा किंवा लिपी म्हणा, ही लिपी एकदा यायला लागली तर ह्या ज्या निरनिराळ्या ओरिगामीच्या स्टेप्स असतात ह्या जे ज्याला ही लिपी येते त्याला त्या करता येतात. याचा फायदा असा झालेला आहे की अमेरिकेत बसलेल्या एखाद्या फोल्डरनी जर एखादा नवा फोल्ड तयार केला आणि तो ह्याप्रमाणे जर नोंद करून ठेवला तर तो इंटरनेटवर कुठच्याही द्वारे भारतातही पोचू शकतो आणि ती त्यांनी जे काही लिहून ठेवलं आहे ते पाहून भारतात एखादा फोल्डर हुबेहूब तसाच फोल्ड तयार करू शकतो. ओरिगामीचा प्रसार जगभर व्हायला ही पिक्टोरियल लँग्वेज आहे याचा एक फार महत्त्वाचा हिस्सा आहे. या लँग्वेजला योशिझावा रँडलेट अशी लँग्वेज म्हणतात. अमेरिकन एक रँडलेट नावाचा प्रसिद्ध फोल्डर आणि पूर्वी मी उल्लेख केला त्याप्रमाणे योशिझावा या दोघांनी मिळून ही तयार केलेली आहे. आम्ही जो ओरिगामी क्लास घेतो त्यात फक्त कागदाची घडी शिकवतो असं नाही, कारण घडी शिकवायला काही विशेष शिकवायला लागत नाही, पण ही जी पिक्टोरियल लँग्वेज आहे ती वाचायची कशी हे मुख्यतः शिकवतो. ओरिगामीच्या क्लासला आम्ही ओरिगामी क्लास न म्हणता ओरिगामी लिटरसी क्लास म्हणतो. याच्यात तुम्ही मुख्यतः ओरिगामी वाचायला शिकता. एकदा तुम्हाला ही ओरिगामी वाचायला आली की तुम्ही त्यातनं काहीही तयार करू शकता. ओरिगामी हा अतिशय गुंतवून ठेवणारा असा छंद आहे. एकदा तुम्ही हे करायला लागलात की तासनतास याच्यात फार मजेत जाऊ शकतात. आम्ही तर याचे सगळे वेडे आहोतच, पण ह्या निमित्ताने तुम्हालाही याची तोंड ओळख होईल आणि तुम्हालाही याचं वेड लागेल अशी मी आशा करतो.